अरे हाय बी काहीतरी बिझी माणूस आमचा तर आम्ही आवरलोय जेवण वगैरे आणि तर रेडी होऊन चाललोय. सो जे काही करणार त्याचे थोडे थोडे ग्लिम्स तुम्हाला नक्की दिसतील. सो चला. ऍक्च्युली अर्निकाला घेऊन जायचा विचार होता पण तिला घेऊन गेले तर शूट नाही करता येणार कारण की तिला कंटिन्युअसली एका माणसाला पकडून बसायला लागेल आणि ती एवढा वेळ थांबणार नाही. ती खूप वळवळते. तिला फक्त फिरायचं असतं तर आम्हाला दोन तीन ठिकाणी थांबायचं आहे दुकानात वगैरे जायचं आहे म्हणून आम्ही कडे तिथे थांबवलं आणि आम्ही दोघांचा पटकन बाईक करून जाऊन येतोय. सो लेट्स गो. Thank you.
तू दो नंबर एक और पांच दिख रहे थे काय कळत और कुछ ऐसे में है क्या देखो कन्फ्यूजन नको व्हायला मी जरी नसले दुसरा कोणाला जर द्यायचं असेल पटकन तर ते नाव बघून कोणीही देऊ शकतात अनिका नो 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 बोल नाही फिरायचं Say hi to everyone. Say hi. Hi. बघितलंस कसं झपट घातला पाहिजे तिला आणि बर्थडे तर आम्ही साधाच करणार आहे घरच्या घरी आहे आमच्याकडे बर्थडे तर आमचे सगळे नेबर्स आणि थोडेफार फ्रेंड्स असतील आणि केक कटिंग असणार आहे तर आम्ही काय काय केलं ते थोडंफार तुम्हाला ग्लिम्स कळलेच असेल तर फर्स्ट तर आम्ही गेलो होतो डेकोरेशन घ्यायला सामान तर आपल्या इथे लोकलमध्ये तर एवढ्या व्हरायटीमध्ये आपल्याला काय मिळत नाही त्यातल्या ते दुकान बऱ्यापैकी मोठं आहे त्याच्याकडे भरपूर काही अवेलेबल असतं पण ह्याच्यापेक्षा आय गेस तुम्ही क्रॉफर्डला वगैरे जाल तर भरपूर व्हरायटी मिळेल
पण तेवढा तर आपल्याला सध्या आम्हाला वेळ नाही आणि घरात एवढं डेकोरेशन करायचा फायदाच नाही, कारण मग ते वॉल वगैरे पण कधी कधी खराब होते, त्यामुळे आम्ही थोडंसंच आणलंय असं सेंटरला करायचं. आणि प्रॉब्लेम असा होता की अर्णिकाचा आणि भूषणचा दोघांचा पण बर्थडे आहे, त्यामुळे अर्णिकाच्या हिशोबाने जर मी थीम मॅनेज केली असती तर झालं असतं असं की ते भूषणला सूट नसं झालं, कारण अर्णिकाला हाने तर तिला कार्टून्स ते सगळे खूप छान छान होते. मी बघितले ते हॅपी बर्थडेचे टॅग म्हणा किंवा बलून्स म्हणा, ते खूप व्हरायटी ऑफ कार्टून्स, त्याच्यानंतर त्या ज्या ह्या असतात फ्रोझन प्रिन्सेस वगैरे ज्या असतात त्यांचे कार्टून्स होते वेगवेगळ्या शेपमध्ये, युनिकॉर्नचे खूप छान होते प्रिंट्स, पण ते सगळं यूज करायला भूषणला सुटण्याचं झालं. आणि भूषणच्या हिशोबाने घेतलं ते अर्णिकाचं शूट नाही होणार असं सगळं आहे. मी त्या दोघांचा मेडल केलंय, म्हणजे आमच्याकडे एक कलर थीम आम्ही विचार केले, तर ती काय असणार आहे कशी असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की कळेल बर्थडेच्या ब्लॉगमध्ये. तर त्या कलर थीमच्या हिशोबाने आम्ही थोडंफार डेकोरेशनचं सामान घेऊन आलो आणि त्याच्यानंतर आम्ही गेलेलो गिफ्ट्स घ्यायला, रिटर्न गिफ्ट्स घेतले अँड देन वी वेंट टू स्नॅक्स. तर आम्ही स्नॅक्स ठेवलेत ऍक्च्युली फॅमिलीमध्ये, तर आमचे माझे इनलॉज ते लोकच फक्त येणार आहेत, घरच्या गर्दी करणार आहे त्यामुळे आम्ही जास्त कोणाला बोललं पण नाही, कारण एक तर गर्मीचे दिवस आहेत खूप गर्दी केली तर ते पण एक आहे, आणि बर्थडे घरच्या घरीच करायचा साजाच करायचा म्हणून मग आम्ही जास्त कोणाला इन्व्हाइट पण नाही केलं. सो असा होणार आहे आमचा छोटासा बर्थडे आणि आता पटकन मी हे गिफ्ट्सवरती रॅप वगैरे करून घेते, वाइंड अप करते, त्याच्यानंतर आता वाजले आहेत 11. भूषण ऍक्च्युली गेलाय हेअर कटिंग आणि दाढी करायला, त्याचा हाच टायमिंग असतो जेवल्यावर वगैरे जातो, कारण अदरवाईज गेल्यावर त्याच्या त्या सलूनमध्ये खूप गर्दी असते. इथे बाहेर एक छोटासा नॉर्मल त्याच्याकडेच तो जातो आणि मग तिथे त्याला बसावं लागतं, म्हणून हा नेहमी जेवण वगैरे आरामात जातो, तर मे बी तो येईल थोड्या वेळात आणि त्याच्यानंतर 12 असेल छोटासा केक कटिंग, ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते, आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि सोबत बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. सो आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.